जय जय महाराष्ट्र केकल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत श्री तुळजाई हॉस्पिटलचं श्री संत कृपा बाल विभागामध्ये आपण आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केकल दर्शकांसाठी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन डॉक्टर शिवशंकर खेडेकर साहेबांनी केलेलं आहे। आता कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, परंतु जर आलीच तर आपण त्याला कशा पद्धतीने सामोरं जायचं याबद्दल आपण साहेबांकडून माहिती घेतोय। केकलामध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता तिसरी लाट येऊ नये पण येते, तर या संदर्भामध्ये जनतेला काय आवाहन करणार आपण? सर्वप्रथम मी केकेवाचे आभार मानतो की त्यांनी मला समाज प्रबोधन करण्याकरता संधी दिली। आतापर्यंत आता गेल्या 1.5 वर्षापासून सर्व जग या कोरोनाशी ह्या न दिसणाऱ्या विषाणूशी आपण झुंजत आहोत, त्यामुळे सर्व परिस्थिती ही आर्थिक सामाजिक शारीरिक सर्व परिस्थिती ही बिघडलेली आहे, विस्कटली आहे, त्यामुळे सर्वजण तणावामध्ये सुद्धा आहे। परंतु आता गेल्या 4-5 महिन्यापासून जी परिस्थिती होती आपल्या जिल्ह्याची आपल्या राज्याची देशाची, तर ही आता कमी कमी होत आहे। ही आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे, त्याकरता मी सर्व लोकांचं आभार मानतो की त्यांनी सर्व शासनाला प्रशासनाला मदत केली आणि आपण कोरोनाच्या ह्या पसरणाऱ्या प्रसारावर आपण आळा घातला। परंतु आता 4-5 दिवसापासून प्रशासनानं ढील दिली आहे, निर्बंध शिथिल केलेले आहे, तर परत आपली तशीच गर्दी होत चालली आहे। म्हणजे ज्या प्रकारे काही तज्ज्ञांनी किंवा सरकारनं सांगितलं आहे तिसरी लाट ही सप्टेंबर वगैरेमध्ये येईल, तर याचा अर्थ मला हाच दिसत आहे ज्या प्रकारे बेफिकरीनं लोक फिरत आहे आणि खूप सारी गर्दी करत आहे, तर त्याच्यानुसार मला नक्की वाटेल की बा हे चांगलं लक्षण नाही आहे। अजूनही आपल्याकडे वेळ गेलेली नाही, आता आपण बुलढाणा जिल्हा हा 100 खाली येत आहे, तर त्याच्यामुळे जर आपण सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क वापरून ह्या जरा गोष्टी टाळल्या तर मला वाटते की आपल्या सर्वांकरता ही कोरोनाला थोपवण्याला किंवा आळा बसायला आपण सर्वजण मदत करू शकतो। आता गेल्या 1.5 वर्षापासून आपण एका बंदिस्त जीवन जगत आहे आणि बंदिस्त जीवन कोणालाही आवडत नाही, सर्वांना आपलं स्वतंत्र आवडत असतं, फिरायला आवडत असतं, हे असतं, या साऱ्या गोष्टी आपल्याला मान्य आहे। परंतु ही वैश्विक महामारी असताना यामध्ये आपण फिरणं म्हणजे आपलं आर्थिक नुकसान पण होत आहे, शारीरिक नुकसान पण होते, आणि जर कोरोनामध्ये जे बळी जात आहे त्यामुळे आपल्या समाजाचं, आपल्या परिजनांचं, आपल्या कुटुंबातलं खूप मोठं नुकसान होऊ लागलं। त्यामुळे माझी खरंच विनंती आहे की आपण सर्वांनी मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा आणि ह्या कोरोना शासनाच्या सर्व याला सहकार्य करा। आता राहिला प्रश्न बालरोग तज्ज्ञ म्हणून तिसरी लाट येणार आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, बरं, पण गेल्या आता 1.5-2 वर्षामध्ये मी खूप सारे कोरोना पॉझिटिव्ह मुलं पाहिले आणि आमचं सर्व वेबिनार वगैरे आमचं सर्व महाराष्ट्रातल्या बालरोग तज्ज्ञांचं पण चालू असतं। मला असं खूप काही असं वाटत नाही, कारण त्याच्यात काय घाबरण्याचं कारण नाही, फक्त आपल्या लहान मुलांना आपल्याला काळजी घ्यायची, कारण आतापर्यंत तरी लहान मुलं खूप सिरियस झाले, क्रिटिकल झाले असं मी स्वतःही इथे आपण पेशंट ठेवतो वर सेपरेट, याच्यामध्ये पेशंट आपण कोरोनाच्या पेशंटवर उपचार केले, जवळपास आपण 40-50 पेशंटना अतिशय चांगल्या रीतीनं माफक दरामध्ये त्यांना घरी पाठवलं आहे, कोणालाही कोणताही पेशंट सिरियस झाला नाही, दगावला नाही, आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास नाहीच आहे सिरियस होण्याचे प्रमाण, परंतु लक्षणं दिसत आहे, बरोबर आहे। आता प्रॉब्लेम जसं तज्ज्ञांनी सांगितलं आहे की बा तिसरी लाट येणार आहे, तर त्याचं कारण मला असं वाटतं की पावसाळी वातावरणामध्ये मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये तसं पण अन्य आजारांचं प्रमाण जास्त असतं, आता त्याच्यात फ्ल्यू पण म्हणजे साधा सर्दी ताप खोकल्याचे प्रमाण खूप असतं, तर याच्यामुळे हे लक्षणं आणि कोरोनाचे लक्षण हे सारखेच आहे, बरोबर, पण त्यामध्ये जर कोरोना झाला समजा काय, तर मुलांना त्याचा परिणाम जास्त होण्याची शक्यता राहू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे। आणि आमचंही असं मत आहे की बा ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर त्याच्यामुळं बाळावर परिणाम जास्त होऊ शकतो, अन्यथा फक्त कोरोनामुळे परिणाम बाळांवर मी पाहिला तसं फार काही त्यांना अडचण येत नाही, परंतु ही येणारे 3-4 महिने जे आहे पावसाळ्यातले की ज्यामध्ये मुलं आजारी पडतातच, बरोबर आहे,
तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्याकरता आपल्याला लहान मुलांकडे जास्त लक्ष द्यावं. घरात कोणी बिमार असला तर बिमार व्यक्तीजवळ जाऊ देऊ नका. ठीक आहे, कोणी जरा पॉझिटिव्ह असेल तर आयसोलेशन सेंटरमध्ये त्याला हे करा, म्हणजे इतर कोणी होणार नाही. कारण लहान पोरांना आता सध्याचे सर्दी खोकला ताप आता हे सुरू होतं, त्याचे लक्षणं आणि कोरोनाचे लक्षण हे सारखेच आहे. बरोबर, आता लहान मुलांमध्ये संडास पातळ होणे, उलट्या होणे, ताप येणे फक्त हे सुद्धा कोरोनाचे लक्षण आहे. बरोबर, आणि पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रोसुद्धा चालूच राहतो, हे सारखेच लक्षण होतात. त्याच्यामुळे सर्वजण थोडेसे कन्फ्यूज होऊ शकतात. डेंग्यू पण येतो, डेंग्यू पण आहे, डेंग्यू पण आहे सध्या, डेंग्यू पण चालू आहे. ह्या साऱ्या गोष्टीमुळं आपल्याला ह्या सर्व आजारावर तर हे करायचंच आहे. त्याच्याकरता काय करावं लागेल, आपल्याला स्वच्छता ठेवणे, मुलांना बाहेरचं खाऊ पिऊ घालू नका. शक्य होईल त्यांना जर कोणाचे ते आरो असेल तर आरोचं पाणी पाजा, नसेल तर आपलं उकळून पाणी पाजा. तेही नसेल होत तर तो ड्रॉप भेटतो सरकारीमध्ये, औषधी भेटतं पाण्यात टाकायचं, ते करा. ह्या एक वर्ष तरी अजून आपल्याला लहान मुलांची काळजी घेणं आहे. कारण देव करो माझ्या हिशोबानं हा कोरोना संपून जाओ, एक डॉक्टर म्हणून पण तो संपणार नाही हे मला माहिती आहे, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी राहो. ह्या माझ्या महाराष्ट्रावर, या भारतावर हे संकट कायमचं नष्ट हो हीच मी प्रार्थना करतो. परंतु लहान मुलांना फ्ल्यूची पण एक व्हॅक्सिन आली, फ्ल्यू म्हणजे सर्दी ताप खोकला याची जी व्हॅक्सिन असतं, सीझनल आजार ज्याला आपण म्हणतो, तर त्या आजाराची ती व्हॅक्सिन आहे. बरोबर आहे, तर ती देऊन घेतल्यानं पोरायला फ्ल्यू होण्याचं प्रमाण कमी होईल. वयोगट 6 महिन्यापासून 18 वर्षापर्यंत कोणालाही आपण ती देऊ शकतो. ठीक आहे, तर ती माझ्या मते सर्वांनी देऊन घ्या, जास्तीत जास्त लोकांनी, त्याच्यामुळे हे होणार नाही. आणि ज्यांना रिकरंट सर्दी खोकला ताप निमोनिया सारखे किंवा आपण ज्याला अस्थमाचे पेशंट आहेत त्या लोकांनी तर जरूर देऊन घ्या. आणि कोणाला काही वाटलं तर मला कधी पण तुम्ही फोन करू शकता, हॉस्पिटलला येण्याची सुद्धा जास्त काही गरज नाही लहानसहान याच्याकरता. परंतु तुमचं लहान मुलगा आजारी असल्यास ताबडतोब न झिजकता तुमच्या संबंधित डॉक्टरांना, जे कोणी असेल त्यांना तुम्ही दाखवा. आम्ही तुमच्याकरता 24 तास इथं बसलेलो आहोत आणि आमच्याकडून तुमची सेवा ही पुढच्या काळात सुद्धा होईल. कितीही कठीण काळ असला तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत, आमचं सहकार्य तुम्हाला राहणार आहे. फक्त तुम्ही शासनाला, प्रशासनाला, सर्व लोकांना एकमेकांना सहकार्य करून आपल्या सर्वांना ह्या कोरोनावर मात करायची आहे, एवढं मी बोलतो. साहेब, आपलं आपण आता बोललात का, काही जर अडचण असली तर मला कॉल करा. तर आपला नंबर केकेलवे दर्शकांना या ठिकाणी द्यावा. 96-65-61-42-09 साहेबांनी या ठिकाणी आपल्याला नंबर दिलेला आहे आणि साहेबांनी भावनिक आवाहन केलेलं आहे की लहान मुलांना 1 वर्षापर्यंत आपल्याला सांभाळायचं आहे, त्यांची काळजी कशा प्रकारची घ्यायची हे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये आपण कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचं अत्यंत मुलाचं मार्गदर्शन डॉक्टर शिवशंकर खेडेकर साहेबांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी केकेलवे दर्शकांसोबत हितगुज केलेली आहे. साहेब, आपलं वेळात वेळ काढून जे केकेलवे दर्शकांसोबत हितगुज केले, आपले कोटी कोटी आभार. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.